वंचित आघाडीसोबतच्या आघाडीत बिघाडी झाल्यानंतर MIM आता राज्यात स्वबळावर निवडणूक लढवणार आहे. MIM चे प्रदेशाध्यक्ष खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली आहे. MIM ने 74 जागांवर लक्ष केंद्रित केलं असून उमेदवारांच्या मुलाखती सुरू करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. औरंगाबादमध्ये मालेगाव, बडगाव, भोकर, नांदेड मतदारसंघातील उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यावेळी इम्तियाज जलील यांनी ही माहिती दिली. इनिशियली जेव्हा आमच्या वंचित बहुजन आघाडीसोबत आम्ही इलेक्शन लढण्याचा निर्णय घेतला होता तर 74 सीट्सची आम्ही लिस्ट त्यांना पाठवली होती. त्यांनी तेच म्हटलं होतं की कमी करा कमी करा कमी करा आणि नंतर त्यांनी 8 सीट दिलेले आहे. आता वंचित बहुजन आघाडीसोबत जे काही व्हायचं होतं ते सगळ्यांना माहीत आहे. आता आम्ही 74 पेक्षा कमीही लढू शकतं आणि 74 पेक्षा जास्तही लढू शकतं कारण आमच्याकडे आता काही बंधन नाही आहे की अलायन्सचं जे बंधन होतं की इतकं सीट्स लढायचं आहे.